ज्या घाणेरड्या वृत्तीने उद्धवजी ठाकरे साहेबांना एकटे पाडायचा कुटील डाव या 40 अलिबाबा आणि 40 चोरांच्या माध्यमातून भाजपा जर खेळत असेल तर याच्या अलिबाबांची गुहा पोखरून शिवसैनिक हा भगवा झेंडा बाळासाहेबांचा आणि उद्धवजींचा पुनश्च फडकवल्याशिवाय राहणार नाही। अलिबाबा आणि 40 चोरांची गुहा पोखरून शिवसेनेचा भगवा फडकविणार खासदार विनायक राऊत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकटे पाडण्याचा कुटील डाव भाजप आणि गद्दार 40 आमदारांनी टाकला आहे। या अलिबाबा 40 चोरांची गुहा पोखरून एकट्या शिवसेनेचा भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही। मुख्यमंत्री पदाची तात्पुरती हाव भागवली आहे। आमचं नव्हते ते गेले आहेत, ते नव्या उमदीने उभे राहिले आहेत, पण आपले पाप लपविण्यासाठी ठाकरेंच्या भोवती असलेल्या कोंडाला आणि संजय राऊत यांच्यावर खापर फोडणे योग्य नाही। शिवसेनेला महाराष्ट्रातून निष्ठावंतांची ताकद मिळाली आहे, हिंमत असेल तर भाजपने महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणुका घेऊन दाखवाव्यात असे आव्हान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिले। शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी जिल्हा प्रमुख विलास चाळके, जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, रत्नागिरी तालुका प्रमुख बंड्या साळवी, प्रमोद शेरे आदी उपस्थित होते। ते म्हणाले, भाजपच्या घाणेरड्या राजकारणानंतर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर सेनेच्या आमदारांनी खरेदी विक्री दुकानात विक्री करून घेतली, किती घोडेबाजार झाला हे सर्वांनाच माहीत आहे। त्या आमिषाला काही आमदार बळी पडले तर जिल्ह्यातील 2 मंत्रिपदे असूनही ते देखील बळी पडले, पण आम्हाला आता चिंता नाही, आमचे नव्हते ते गेले, जे होते ते नव्या उमदीने उभे राहिले आहेत। हे काय लालूच दाखवता का, हे काय आमिष दाखवता का शिवसैनिकाला? आणि शिवसैनिक अशा या लालूच किंवा आमिष दाखवलं त्यांना बळी पडणारा नाही आहे, कारण बाळासाहेबांचा विचार आणि उद्धवजींचं नेतृत्व त्यांच्या हृदयामध्ये रक्तारक्तामध्ये भिनलेलं आहे। त्याच उद्धवजींनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर केलेलं आहे, उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव केलेलं आहे, हे हिंदुत्वाचं प्रतीक नाही तर आणखी काही आहे? अयोध्येतलं राम मंदिर, त्या राम मंदिरला सुद्धा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले गेले तिथे उद्धवजी, तिथे नतमस्तक झाले, रामलल्लाचा आशीर्वाद घेतला आणि आले, हे हिंदुत्वाचं प्रतीक नाही का? हे केवळ आणि केवळ आता आपलं पाप कसं झाकायचं तर वेगवेगळ्या पद्धतीने आरोप करायचे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांवर आणि आपलं पाप झाकायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ज्या घाणेरड्या वृत्तीने उद्धवजी ठाकरे साहेबांना एकटे पाडायचा कुटील डाव ह्या 40 अलिबाबा आणि 40 चोरांच्या माध्यमातून भाजपा जर खेळत असेल तर ह्याच्या अलिबाबाची गुहा पोखरून शिवसैनिक हा भगवा झेंडा बाळासाहेबांचा आणि उद्धवजींचा पुनश्च फडकवल्याशिवाय राहणार नाही। हे ज्या दिवशी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले त्याच दिवशी काही जण जे मुख्यमंत्री पदासाठी आसुसलेले होते त्यांचं त्या दिवशीपासून हे मुख्यमंत्री पद मिळवण्याचं नाट्य चालू झालं होतं। 5-6 महिन्यापूर्वीपासून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे त्यांच्याबरोबर म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री हे त्यांच्याशी चर्चा करत होते, त्यांना विचारत होते, बाबा तुम्हाला मुख्यमंत्री पद हवं असेल तर मी स्वतः खाली उतरतो। एकनाथ शिंदेची बरोबर ते थोडा चर्चा झाली होती आणि त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, तुमच्या मनामध्ये स्पष्ट ते सांगा मी मुख्यमंत्री पदाला चिकटून राहिलेलो नाही, तुमची इच्छा असेल तर मी सोडतो, तुम्हाला मुख्यमंत्री करतो, परंतु तुम्ही पक्षाच्या मध्ये फूट पाडण्याचं काम करू नका। वेगळा गट, काही जण कशा पद्धतीने त्याला बळी पडले, काही जण मंत्रिपद असून सुद्धा त्याला बळी पडले पुढच्या कालावधीतलं मंत्रिपद टिकवण्यासाठी, तर हे सगळं करत असताना दुर्दैवाने रत्नागिरी जिल्ह्यातले 2 मंत्री आणि 1 आमदार हे या घोडेबाजारामध्ये सहभागी झालेले आहेत। आम्हाला त्याची चिंता नाही किंवा आम्हाला त्यामुळे आम्ही खूप धास्तावले गेलो असंही नाही आहे, कारण जे आपलं नव्हतं ते निघून गेलेलं आहे, जे मात्र होतं ते मात्र आजही मजबूतीने उभं राहिलंय। आज रत्नागिरीतल्या शिवसैनिकांचा मला अभिमान एवढ्यासाठी वाटतो की ज्या वेळेला माननीय उदय सामंत यांनी या राजकीय घडामोडीच्या नंतर पाली या त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी बैठक घेतली होती, त्या बैठकीमध्ये सुद्धा सहभागी झालेले जे शिवसैनिक होते त्यापैकी प्रामाणिक शिवसैनिकांनी त्यांच्या घरामध्ये जाऊन सांगितलं
की तुम्हाला कुठे जायचं तिकडे जा, आमची शिवसेना आणि आम्ही मात्र आमच्या शिवसेने बरोबर राहणार हे धारिष्ट सर्वप्रथम रत्नागिरीतील शिवसैनिकांनी दाखवलं, त्याबद्दल मी ह्या पदाधिकाऱ्यांचा कौतुक केलेलं आहे. अर्थात 10 तारखेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा एक निर्धार मेळावा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे जे समर्थक बाळासाहेबांनी निर्माण केलेले जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांचा एक निर्धार मेळावा 10 तारखेला आम्ही रत्नागिरीला संध्याकाळी 4 वाजता आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्यासाठी मी आहे, त्याचबरोबर बाकीचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत, नव्यानेच झालेले शिवसेनेचे उपनेते राजन साळवी आहेत. आणि नक्कीच त्या निर्धार मेळाव्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांचं जे तळपतळ तेज दिसेल, जे भगवत तेज दिसेल, ते खऱ्या अर्थाने या सगळ्या गद्दारीला जाळून टाकेल आणि पुन्हा एकदा त्या निर्धार मेळाव्यामध्ये केला जाईल. आम्ही भारतीय जनता पक्षाला सुद्धा आव्हान दिलेलं आहे, हिंमत असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये मध्यावधी विधानसभाच्या निवडणुका घेऊन घ्याच. आम्ही मध्यावधी निवडणुकाला सामोरे जायला तयार आहोत, तुम्ही हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या. अशा पद्धतीने राजकीय अस्थिर परिस्थिती निर्माण करून महाराष्ट्राच्या विकासाला जी गती देण्याचं काम होत होतं महाविकास आघाडी आणि माननीय उद्धवजी ठाकरे सरकारमध्ये, ते रोखण्याचं पाप करू नका अशा पद्धतीचं जाहीर आव्हान माननीय पक्षप्रमुखांनी दिलेलं आहे, आपण वाचलं असेल. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सुद्धा भारतीय जनता पक्षाला इशारा देऊ इच्छितो की घोडे बाजारामध्ये किती 1000 कोटीची उधळपट्टी केली ही सर्वच लोकांना आता माहिती पडलेली आहे. 3000 असतील 4000 असतील 5000 कोटी असतील, ह्या अशा पद्धतीने पैशांचा वारेमाप वापर करून जर शिवसेना संपवण्याचा जर तुम्ही कधी मनामध्ये विचार करत असाल तर तो तुमचा विचार फोल ठरेल. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी तुम्ही विकत घेतले असतील पण शिवसैनिक मात्र विकत घेण्याची कदापि हिंमत करू नका. शिवसैनिक तुम्हाला काढून टाकतील, भारतीय जनता पक्षाला धडा शिकवतील आणि आपला शिवसेनेचा आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा फडकवत ठेवतील. भाजपचा कुठील डाव टाकला आहे, त्यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे होते, त्यांनी तात्पुरते हाऊस भागवले आहे. आजही शिवसेनेचं विधिमंडळ पक्षाचे नुकसान, पण शिवसेनेचा मूळ ढाचा पाया ढासळलेला नाही. सर्व पदाधिकारी आजही तेवढ्याच ताकदीने उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. काही झाले तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात एकट्या सेनेचा भगवा फडकविण्याचा प्रयत्न करणार. भाजपने संपूर्ण देशाची घटनेचा चोळामोळा करण्याचे पाप चालविले आहेत, त्याला अनुसरून उद्धव ठाकरे यांनी घटना तज्ज्ञांना आव्हान केले आहे. या राजकीय परिस्थितीनंतर उघडउघड भाष्य करा. आदरणीय उल्हास बापट त्यांनी परखड मतं मांडली. भाजपचे कुटील आणि कपटी राजकारण घटनेचे उल्लंघन होत आहे. भाजपची हिंमत असेल तर महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणुका घ्या असे राज्याचे अस्थिर सरकार करण्याचे आणि गतिमान शासनाला रोखण्याचे काम त्यांनी केले. घोडेबाजारामध्ये किती 1000 कोटीची उधळपट्टी केली हे सर्वांना माहीत आहे. 3, 4 किंवा 5000 कोटी पैशाचा वारेमाप वापर करून सेना संपविण्याचा विचार आहे, मात्र तो विचार फोल ठरला आहे. शिवसैनिक विकला जाणार नाही, तुम्हाला गाडून टाकतील, धडा शिकवतील असा इशाराही विनायक राऊत यांनी यावेळी दिला. काळजी नाही करत आहेत पक्षप्रमुख, त्यांनी सांगून टाकलेलं आहे की ज्यांना ज्यांना तुमचं इमान विकायचं आहे विकून टाका, परंतु जन्मदात्या आईला जर हात घालायचा प्रयत्न केला, शिवसेनेला हात घालायचा प्रयत्न केला तर शिवसेनेचं मूळ झाड आहे ते झाड मात्र उपटून टाकायचा प्रयत्न केला तर आम्ही कधी गप्प राहणार नाही हे सर्व उद्धव साहेबांनी सांगितलं. हे खरं आहे का नाही? काही आम्ही तर हल्लीच्या हल्ली 3 मीटिंग खासदारांच्या झालेल्या आहेत. खासदारांनी काही सूचना चांगल्या केलेल्या आहेत, सूचना ते करू शकतात, आपली मतं ते मांडू शकतात, त्यांच्या मनामध्ये काही चांगले विचार आले ते समोर ठेवू शकतात. आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे जे आमदार गेले त्या आमदारांना सुद्धा वारंवार 3 वेळेला फेसबुक लाईव्हद्वारे पक्षप्रमुख म्हणून उद्धवजी ठाकरेंनी नम्र विनंती केली होती की काही माझं चुकलं असेल या मला सांगा, तुम्हाला वर्षा पाहिजे तुम्ही घ्या वर्षा, मी मोकळं करून दिलेलं आहे. पण नाही आले, पण ते येऊ शकत नव्हते कारण भारतीय जनता पक्षाने अशा पद्धतीने त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं होतं. काही जणांच्या पीएला अनऑफिशियल ईडीने सुद्धा ताब्यात घेऊन ठेवलंच होतं.
वेळ येईल त्या वेळेला त्यांची नावं बाहेर येईल. काही वेळेला वर्तमानपत्रांनी त्यांची नावं सुद्धा छापलेलीच आहेत. त्यामुळे काही जणांना त्या आयत्या वेळेला नोटिसा दिलेली आहेत ईडीची. आता काल परवा गेलेले संतोष बांगर त्यांना सुद्धा धमकी दिली गेली की जर नाही आला तर तुमचे पूर्ण पूर्वीच्या काही केसेस असेल ते बाहेर काढू. अशा पद्धतीने केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग करून महाराष्ट्रातली शिवसेना संपवायचा जर कुटील डाव भाजपाने जर आखला आहे आणि त्याला दुर्दैवाने जरी आमचे आमदार बळी पडले तर आमचा शिवसैनिक बळी पडणार नाही. लोकशाहीला धोका आहे असं वाटत नाही? लोकशाहीला धोका लोक आज भारतीय जनता पक्षाचा जो कुटील डाव जो आहे ठीक आहे कायमस्वरूपी नाही आहे. केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्यावर गेलेले बाकीचे 39 आमदार असतील त्यामुळे आज जरी शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचं नुकसान झालं असलं तरी मी अभिमानाने सांगेन की शिवसेनेचं जे मूळ ढाचा आहे शिवसेनेचे मूळ जी पाया आहे तो मात्र कुठेही ढासळलेला नाही. अख्ख्या महाराष्ट्रातले सर्वच्या सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख असतील बाकीचे पदाधिकारी असतील तालुका प्रमुख असतील हे आजही तेवढ्याच ताकदीने शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि त्या सर्वांनी सांगितलेलं आहे की आम्ही काही जरी झालं तर पुनश्च एकदा या महाराष्ट्रामध्ये स्वतःचा भगवा जो आहे एकट्या शिवसेनेचा भगवा पटकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. हा निर्धार येणारा प्रत्येक शिवसैनिक उद्धव साहेबांकडे करतोय आणि त्यांच्यातूनच उद्धव साहेबांची जे उद्धव साहेबांना जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेतून पुनश्च एकदा भगवा झेंडा अखंडपणे फडकत राहील. पण ज्या भारतीय जनता पक्षाने या संपूर्ण म्हणजे भारत देशाची घटना ज्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या घटनेचा चोळामोळा करण्याचं पाप ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने चालवलेलं आहे त्याला अनुसरून माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे घटना तज्ज्ञांना देशातल्या सगळ्याच घटना तज्ज्ञांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही पुन्हा एकदा ह्या सध्याच्या परिस्थितीवर तुमचं भाष्य करा. मी मनापासून आभार मानणार आहे आदरणीय उल्हास बापट साहेबांचं घटना तज्ज्ञ आहेत ते आणि सर्वप्रथम त्यांनी जे परखड मत मांडलं सध्याच्या भारतीय जनतेच्या कुटील आणि कपट राजनीतीच्या विरोधात आणि घटनेचं उल्लंघन ज्या पद्धतीने होतंय त्या संदर्भात त्या माननीय आदरणीय उल्हास बापट साहेबांचं तर मनापासून आम्ही आभार मानतो. पण प्राध्यापक हरी नरके यांनी सुद्धा जे परखड मत मांडलेलं आहे सध्याच्या राजनीतीवर ते सुद्धा अभ्यास करण्यासारखं आहे आणि म्हणून माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आज संपूर्ण देशातल्या घटना तज्ज्ञांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही गप्प बसू नका. पैशासाठी हपापलेले होते ते 50 खोके कशा पद्धतीने कुठे गेले प्रत्येकाचे हे आता जगजाहीर आहे. कुठे तुम्हाला पत्र लिहून कळवली होती पण मीडिया समोर त्याचा काय रिप्लाय मिळाला हे कधीच आलं नाही. प्रताप सरनाईक हे सुद्धा त्यांना ईडीने एवढं त्रस्त केलं होतं. केवळ प्रताप सरनाईकच नाही प्रताप सरनाईक त्यांच्या धर्मपत्नी त्यांची मुलं अनेकांच्या घरावर ज्या पद्धतीने ईडीचा ससेमिरा त्यापेक्षाही भयानक शब्द वापरला पाहिजे म्हणजे जीवनातून उद्ध्वस्त करून टाकायचं शिवसेनेच्या काही आमदारांना शिवसेनेच्या नेत्यांना हा चंग भाजपाने बांधला होता. त्यामुळे साहजिकच आहे ईडीचा त्रास सहन नको म्हणून मग कुठेतरी भाजपाकडे जा कारण भारतीय जनता पक्षाकडे आज 71 लोकांनी जो प्रवेश केलेला आहे त्या 71 जणांना जर विचारलं तर त्याच्यापैकी 60 जणांना ईडीने त्रास दिलेला आहे. 60 जणांना आणि त्यापैकी काही एनसीपीच्या नेत्यांनी उघडपणे सांगितलेलं आहे की आता मी शांत झोपतो का मला ते ईडीचा त्रास गेला. आता काल भाजपशी झाल्यानंतर प्रताप सरनाईकांची ईडीची फाईल बंद झाली यामिनी जाधवची ईडीची फाईल बंद झाली ते डायरेक्ट अमित शहांच्या समोर जाऊन बसले. सांगणारे सांगतात की अमित शहांनी तिथूनच डायरेक्ट ऑर्डर केली बंद करो इनका फाईल. अशा पद्धतीने ईडीचा त्रास द्यायचा आयटीचा त्रास द्यायचा. आता हास्यास्पद गोष्ट अशी आहे की 2004 सालचं निवडणुकीचं ॲफिडेव्हिट माननीय शरद पवार साहेबांचं ते आत्ता काढताय इन्कम टॅक्सवाले त्याच्यावर आत्ता अभ्यास करताय ही अत्यंत देशाला लाजिरवाणी गोष्ट आहे.
लाजीरवाणी गोष्ट आहे. एवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये तुम्हाला अफिडेविट इन्कम टॅक्सला अभ्यास करता आला नाही. केवळ आणि केवळ शिवसेनेला त्रास द्यायचं, महाविकास आघाडीला त्रास द्यायचा, हा तो चालवलेला धंदा आहे. नाही अजून एक गुलाबराव पाटलांनी काल असं म्हटलं होतं, खासदारकीचा गट जो आहे तो एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहे असं वाचलेलं नाही, परंतु ठीक आहे त्यांनी विचार मांडले असतील, त्याच्यामध्ये त्या विचारामध्ये काय गैर आहे असं मला वाटत नाही. परंतु लेखी पत्र देण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष भेटून सुद्धा सांगायला दरवाजा मोकळा होता, ते त्यांनी सांगण्याची आवश्यकता. आजही ज्यावेळेला प्रत्येक वेळेला उद्धव साहेब सांगत होते की आमची दरवाजे उघडे आहेत, परंतु काल मुख्यमंत्री पदावर बसलेले एकनाथ शिंदेनी आपल्या भाषणामध्ये या पक्षफोडीचं पूर्ण जो कोडा होता तेच उत्पन्न केलेलं आहे, उलगडलेलं आहे. त्यामुळे काल हे महिन्याभरातलं राजकारण काय चाललेलं राजकारण नव्हतं, मागच्या 2 वर्षापासून चाललेलं राजकारण होतं. आणि येणं केनं प्रकारेनं भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही त्रासाला न डगमगता महाविकास आघाडीचं सरकार सुरळीत चालवणं आणि कोरोना मुक्तीपासून विकासाकडे झेपावणारं महाराष्ट्र राज्य निर्माण करण्याचं काम ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब करत होते ती खंत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये होती. आणि त्यामुळे पेढे भरवणारे राज्यपाल तुम्ही पाहिलेत. आजपर्यंत देशाच्या कोणत्याही इतिहासामध्ये अशा पद्धतीने राज्यपालांनी पेढा कधी भरवलेला आमच्या लक्षात नाही, वाचनात नाही. कारण मी शिवसेनेमध्ये जवळ माझ्या शिवसेनेचं आयुष्य माझं 50 वर्षाचं आहे, मी कधी पाहिलेलं नाही आहे. पॉलिटिकल सायन्स घेऊन मी एम ए केलं, परंतु मी कोणत्याही पुस्तकात ते वाचलं नाही. पण ते महाराष्ट्रात ते घडलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित असताना सुद्धा इथे शपथविधीचा मुहूर्त देऊन मोकळे झाले. आता 12 आमदार सुद्धा करून मोकळे होतील. त्यामुळे पक्षीय दृष्टिकोन ठेवून ज्यावेळेला अशा पद्धतीने संविधानाने निर्माण केलेल्या पदांवर बसणारी व्यक्ती ज्यावेळेला काम करतं त्यावेळेला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाहीच आहे. जी आहे ती सरकारी कर्मचाऱ्यांच्या त्या तुलनेमध्ये कशी आणता येईल टप्प्याटप्प्याने, यामध्ये सरकार सकारात्मक राहील म्हणून त्यांना जी वाढ देण्याचा पहिला टप्पा ठरला होता त्याच्यामधला जो काही थोडीशी तफावत होती ती आता ह्या बजेटमध्ये काढली जाणार होती, त्यासाठी शिवसेना आग्रही राहणारच आहे. ओबीसीचं आरक्षण मिळालंच पाहिजे. खऱ्या अर्थाने इम्पिरिकल डाटा जर केंद्र सरकारने दिला असता तो दिला नाही जाणून बुजून, कारण केंद्र सरकारचा दुटप्पी भाव पार्लमेंटरी कमिटीच्या समोर एक आला आणि कोर्टामध्ये एक आला. केवळ आणि केवळ त्याचं श्रेय शिवसेना आणि महाविकास आघाडीला मिळू नये म्हणून जाणून बुजून केंद्र सरकारने इम्पिरिकल डाटा दिला नाही. आता माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस यांना, एकनाथ शिंदेच्या आकलनाच्या पलीकडचं आहे ते काम. पण देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की तुमचा आता वेटेज कमी झालेलं आहे दिल्लीमध्ये, हे आता दिसून आलेलं आहे. तुम्हाला अंधारात घेऊन हे सगळं झालेलं आहे असंही सिद्ध झालेलं आहे आणि घोड्यावरून उठून गाडवर तुम्हाला बसावं लागलं हे दुर्दैव आहे तुमचं स्वतःचं. कारण देवेंद्रजींबद्दल ते आणि मी एकत्र आमदार म्हणून काम केलेलं आहे. मी त्यांच्या बुद्धिचातुर्याबद्दल त्यांच्या अभ्यासाबद्दल मला खूप अभिमान आहे, खूप अभिमान आहे त्याला. पण देवेंद्र फडणवीस यांना मला जी विनंती आहे की तुम्ही आता असलं जर तुमचं वजन दिल्लीला तर वापरा आणि ओबीसीचा प्रश्न सोडवा. त्यानंतर तिसरा प्रश्न जो महत्वाचा तुम्ही सांगितला पेट्रोल डिझेलचे भाव, हे आता जेवढे राज्य सरकारचा व्हॅट कमी करून कमी करणं शक्य होतं ते उद्धवजी ठाकरे सरकारने केलं होतं, आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घ्यावा. त्यांनी महाराज या डिझेल पेट्रोलचे भाव कमी करून सर्वांना दिलासा द्यावा. प्रेस घेतली म्हणाले धनुष्यबाणाचं चिन्ह आम्हालाच मिळणार येत्या काही दिवसामध्ये. ही जी काय धनुष्यबाण निर्माण गुलाबरावांच्या बापदादांनी नाही केलेलं आहे, ते आमच्या बापाने केलेलं आहे. आमचे बाप म्हणजे इंदोर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या शिवसेनेचं हे धनुष्यबाण आहे. गुलाबराव कोण होते तुम्हाला आयत्या वेळात नागोबा बसून तुम्ही मंत्री झाला आहात वगैरे, तुम्हाला धनुष्यबाण घेण्याचं नैतिक अधिकार नाही आहे. हिंमत असेल तर गुलाबरावांना माझं आव्हान आहे, गुलाबरावांसहित बाकीच्या 40 लोकांना माझं आव्हान आहे. हिंमत असेल तर तुम्ही जाहीर करा की आम्ही शिवसेना सोडली म्हणून. भाई गुलाबराव असं म्हटलंय की 18 पैकी 12 खासदार जे आहेत ते शिवसेना एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत आणि माजी आमदार देखील शिवसेने संपर्कात आहेत. माजी आमदार नाही एकनाथ शिंदेच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर
माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे, आमदार असतील मग खासदार असतील सर्वांना सांगितलेलं आहे, मी तुमच्या कोणावर जबरदस्ती करणार नाही, जे मनापासून माझ्यावर आहेत ना त्यांनीच माझ्यावर राहा, तुम्हाला वाटत असेल मी जर चुकतोय तुम्हाला दुसरीकडे कुठे भविष्य काळ तुमचा उज्ज्वल असेल तर जरूर जा, एवढ्या मोठ्या मनाचा आमचा नेता आम्हाला लाभला याच्यामध्ये आम्हाला समाधान। बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेस आणि कंपनीचा तिटकारा केला, तिरस्कार केला आणि आयुष्यात कधी यांच्याबरोबर आघाडी किंवा युती करणार नाही सांगितलं होतं, त्यांच्याबरोबर सत्तेत बसायला तुमचं मन काय सांगतं? नाही पण ज्या पद्धतीने ज्यांना शिवसेनेने आयुष्यभर साथ दिली त्या भारतीय जनता पक्षाने ज्या वेळेला शिवसेनेचा विश्वासघात केला त्या विश्वासघाती भाजपा बरोबर बसायचं की दिलदार विरोधकांबरोबर त्यांनी सहकार्याचा हात उभा केला तर त्यांचा स्वीकार हात स्वीकारायचा, मला जर विचारलं तर उद्धव साहेबांनी घेतलेला निर्णय 100% पक्षाच्या दृष्टीने योग्य होता। त्याच अनुषंगाने ह्यात एकनाथ शिंदेचं 2 वर्षापूर्वीचं कल्याण डोंबिवलीतल्या महापालिकेच्या सभेतलं भाषण तुम्ही जर ऐकलात तर एकनाथ शिंदेने भाजपाच्या या अन्यायाच्या विरोधात केवढं मोठं जाहीरपणे भाषण केलं होतं, मी राहू शकत नाही मी काम करू शकत नाही ही भाजप नकोय आपल्याला, एवढं मोठं त्यांनी रणगाणं त्या ठिकाणी लावलं होतं। 2 वर्षापूर्वी भाजपाची ह्या त्रासाला कंटाळणारे एकनाथ शिंदे आता त्यांना भाजपाचा कळवळ कसा काय येतोय हे कोणं हे सर्वांना माहिती आहे, आता अख्ख्या जगाला माहिती पडले, अख्ख्या भारत या भारत देशातल्या प्रत्येकाला कळून चुकलंय की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने पैशाचा वारेमाप वापर करून घोडे बाजार करून शिवसेना संपवायला निघालेली आहे, पण मला ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी वर्षाचा त्याग केला त्यावेळेला अख्खा देश मात्र त्यांच्या रडलेला आहे आणि देशातल्या सगळ्या लोकांनी प्रतिज्ञा केलेली आहे की असा पद्धतीचा हा नेता आपल्याला हवाय आणि त्याच्या बरोबर आपण उभं राहायचं आहे, हे आमच्या दृष्टिकोनातून एक